तर आषाढी वाळीत होणाऱ्या महाआरोग्य शिबिरावरून जितेंद्र आव्हाडांनी आरोप केले. विठ्ठलाच्या नावानं दरोडा घातला जातोय आव्हाडांचे सरकारवर हे गंभीर आरोप. 9 कोटी 40 लाखांपैकी वारकऱ्यांच्या वाट्याला फक्त 2 कोटी 40 लाखांचीच औषधं येत आहेत असा आव्हाडांचा आरोप आहे. महाआरोग्य शिबिर वारकऱ्यांसाठी आहे की कंत्राटदारांसाठी असाही सवाल आव्हाडांनी उपस्थित केला आहे. आता बघूयात महत्त्वाच्या 9 राजकीय बातम्या. मिंदे सरकारला जबरदस्तीने जनतेच्या छाताडावर बसवणं हा शहरी नक्षलवाद. भाजपनं शिंदे यांना नकली शिवसेनेचं खेळणं दिलं. सामनाच्या अग्रलेखातून शिंदेसह भाजपवर जोरदार निशाणा. ओबीसींचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार. ओबीसी शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री शिंदे सविस्तर चर्चा करणार. दुपारी 4 वाजता ही भेट होणार. लोकसभा आणि राज्यसभेत डावललं. छगन भुजबळांनी वेगळी भूमिका घ्यावी. समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी. सूत्रांची माहिती. 4 आयोगानं सांगितलं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही. तसं झाल्यास आंदोलनात उतरणार. छगन भुजबळांचा इशारा. 4 आयोग जे होते, जे हायकोर्ट जस्टिसच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी नाही सांगितलं. सुप्रीम कोर्टाने नाही सांगितलं. मी तुमच्या बरोबर आंदोलनाला उतरतो. माझी पण तयारी आहे. आमचं भांडण सरकार सोबत आहे. येवल्या वाल्याच्या मध्ये पडण्याचं काम नाही. काहीही झालं तरी ओबीसीतूनच आरक्षण घेऊन दाखवणार जरांगेंचा निर्धार. भुजबळांनी बाहेर यावं ही विनंती करणार. त्यांनी ओबीसी बहुजन पार्टीचं नेतृत्व करावं. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचं भुजबळांना आवाहन. जरांगे सांगतात आम्ही ओबीसींचे बंधू, पण तेच ओबीसी नेत्यांना टार्गेट करतात. जरांगेंना सरकार करून रेड कार्पेट, पण ओबीसी समाजाच्या आंदोलनाकडे सरकार फिरकतही नाही. सरकार फक्त ठराविक वर्गाचंच आहे का? लक्ष्मण हाकेंचा सवाल. साहेबांना जे शासनामार्फत रेड कार्पेट घातलं जातं आणि ओबीसीच्या आंदोलनकर्त्यांची एक साधी दखल सुद्धा इथलं शासन घेत नाही, विरोधी पक्ष घेत नाही, मुख्यमंत्री सगळ्या पक्षाचे प्रमुख घेत नाही, या प्रश्नाचे उत्तर आम्हाला शासनाकडून पाहिजे. मुंडे बहीण भावांनी घेतली ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंची भेट. मराठा आरक्षणाला आमचा विरोध असण्याचं कारण नाही, मात्र सरकारनं यांचंही म्हणणं इथे येऊन ऐकलं पाहिजे. पंकजा मुंडेंचं आवाहन. आगामी विधानसभेसाठी भाजपनं 4 राज्यांकरता प्रभारी नेमले. महाराष्ट्राच्या प्रभारीपदी भूपेंद्र यादव यांची नियुक्ती, तर सहप्रभारीपदी अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती.